तर 31st ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी ही आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असली तरी 31st साठी नवे निर्बंध असणार नाहीत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आढळून आलेले आहेत. उस्मानाबाद बुलढाण्यातही व्हेरियंटचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. अर्थात हा दिलासा राज्यासाठी असेल. मुंबई महानगरपालिकेनं मात्र ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन काही निर्बंध कडक केले आहेत. निर्बंध असे काही लावण्याचं विचार आरोग्य विभागाचा निश्चित प्रकारे नाही. कुठलेही निर्बंध लावू नयेत, परंतु काळजी घ्या हा सल्ला मात्र निश्चित प्रकारे राहील. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे